राजहंसगड समस्त ग्रामस्थ वारकरी व वा पंचकृषीतील सर्व भाविक वारकऱ्यांच्या वतीने राजहंसगड येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे या दोन दिवसीय पारायण सोहळ्याला विविध आध्यात्मिक महाराजांसह संत वारकरी महाराज प्रवचन कीर्तने होणार आहेत अशा या कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या दिवशी काकड आरती जयवंत पवार व श्रीकांत मोरे यांच्या शुभ हस्ते पार पडली यानंतर हरिभक्त पारायण नारायण निलसकर अशोक थोरवत यांच्या हस्ते गणेश फोटो पूजन कल्लापा तावशे बाळू हावळ यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी फोटो पूजन मारुती इंगळे हनुमंत नावगेकर यांच्या हस्ते पूजन श्रीकांत थोरवत लोकेश बिर्जे यांच्या हस्ते ग्रंथपूजन नारायण नांगुर्डेकर व प्रल्हाद इंगळे यांच्या हस्ते घटपूजन रामचंद्र इंगळे महेश कुंडेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पूजन यानंतर सुधा पवार व रेखा बोंगाळे यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन तुळस पूजन कविता गडकरी व गंगुताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले तर लक्ष्मी फोटोपूजन लक्ष्मी चव्हाण साधना लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले संत ज्ञानेश्वर फोटोपूजन रोहित इंगळे कृष्णा पवार यांच्या हस्ते तर संत तुकाराम फोटोपूजन बसवंत लोखंडे सिद्धापा लोखंडे परमपूज्य कलावती आई पूजन राजू हलगेकर व कृष्णा नलवडे होमकुंड पूजन परशुराम पवार सुनीता पवार यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले आहे तर कासव पूजन सिद्धाप्पा पुनस्कर आनंदसह इतरांच्या हस्ते या सोहळ्याला सुरुवात झाली असून बीड जिल्ह्यातील दीपालिताई खेळे यांचे कीर्तन या पारायण सोहळ्या दरम्यान शनिवारी होणार आहे महादेव पवार केन सिटी न्यूज पेळगाव